दिवाळीपर्यंत होतं ना, दिवाळीपासून याची लाईन चेंज केल्या ना, अख्खा एरिया डिस्टर्ब झाला. आणि साहेब हे जे आहे ना, कुठे गेले तुमचे गुले साहेब? तुम्ही पुढे या, काय करणार नाही, आम्ही सांभाळून घेऊ, तुमचेच माणसं आहे. हे बा, मी काय सांगितलं होतं नवीन लाईन टाकताना, कि एक्सप्रेस लाईनच आणि ह्या लाईनची टक्कर करा, पाण्याची टाकीची पण टक्कर करा. कारण का सांगत होती मी, का याच्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढत डाऊन होणार नाही. तुम्ही माझं ऐकलं नाही, कुठंच टक्कर केली नाही. तुमच्यात बघा साहेब, तुम्ही काहीच बोलू नका का बाबा साहेब, काहीच काम नाही. तुम्ही आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, शेवटी सोडवणारे तुम्हीच साहेब, दुसरं कोणी येणार नाहीये. तुम्हाला जुन्या लाईनीवर जुन्या लाईनीवर कनेक्शन दिल्यानंतर पाणी येईलच याची शाश्वती आहे का तुम्हाला? आम्हाला राहू द्या, तुम्हाला मला माहिती सात वर्षापासून पाहते, मला माहिती येईल का बिघडले हे पण मला माहिती आहे. आणि वेळोवेळी सांगून पण यांनी त्यात सुधारणा केल्या नाही, म्हणून ही वेळ आहे. इंटरमिजिएट वॉल बसवायला लावला होता, येईल पाणी, मला माहिती येईल. जाऊन साहेब तुम्ही जाऊ नका, यांच्या केबिनला सगळेजण घेऊन बसा, आम्हाला दोघांना बोलायला. ऐकून घ्या, आम्ही कोणाला अलिगेशन्स करत नाही. पगार साहेब, तुम्ही आमचं पाणी दुसऱ्या भागात नेऊन सोडलंय. जिथं तळमजल्याला पाणी नव्हतं तिथं तीन मजल्याला पाणी यायला लागलं. ते पण लोक आपलेच आहे, पण किचन पर्यंत प्रत्येकाला पाणी द्या. आणि तुम्ही फक्त विजिट करते बरं का, काहीच करते नाही का? हॉस्पिटल आहे का आम्हाला माहितीये. तुम्ही एक मिनिट जाऊन साहेब महिलांना सांगा किती दिवसात सोडवलं? एक आठ दिवसात. पाणी सगळ्यांनी माझ्या इलंकीला मान घेऊन तुम्ही आल्या, तुम्ही 10 मिनिटं घराच्या बाहेर आल्या, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे आभार मानते. आज दिवसात आपला प्राणी प्रश्न तुमचे नाही, सुटला तर कळशा इकडे घेऊन आपल्या.